एकदा ओरड एकदा, तू कोंबडा असशील तो ओरडशील, तुला माझी शपथ आहे। भाई कोंबड्यांची काळजी ठेव। थँक्यू। ओ दानो काय गपचूप गपचूप? हाँ हाँ पूजा ना। नमस्कार, मी अनिकेत रासून गोष्ट कोकणातल्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे। सकाळ सकाळ म्हणजे एकदम 7-7 वाजच्या दरम्यान, कारण पप्पानी माझ्या 6 वाजताला मला उठवलं, मला जाग आली। म्हणून हां काय उठा चला, म्हटलं कुठं जायचं? तर काल पाऊस पडला, म्हटलं हो मग आता चला शेतात जाऊया। मग जरा डोळे चोळत चोळत का होईना उठलो, आणि त्यानंतर रात्री जरा मला 12:30 वाजले कमेंटला रिप्लाय देता देता, आणि बरेच जण असं म्हणतात की अरे यार कमेंटला रिप्लाय दे, आम्ही लाईक करतोय। तर त्यांना एवढंच सांगेन की माझ्या गावात नेटवर्कचा खूप इश्यू आहे, म्हणजे असा मोबाईल धरायला लागतो आणि कमेंटला रिप्लाय करावा लागतो। जरा जरी असा मोबाईल हल्ला की नेटवर्क जातं, आणि परत फ्लाईट मोडला टाकून मला परत तो फ्लाईट मोड काढल्यावर नेटवर्क असं येतं आहे का बघायला लागतं, कारण नेटवर्क आल्याशिवाय नेट आल्याशिवाय रिप्लाय नाही करू शकत। सो जसं जमतं तसं मी रिप्लाय करतो, कृपया राग मानू नका। आणि सगळ्यांना ह्या व्हिडिओच्या कमेंटसाठी इन ॲडव्हान्स थँक्यू। आणि प्लीज यार आपला माणूस समजा, म्हणजे तुमच्या घरातला कोणतरी आहे आणि त्याच्यावर नेटवर्कचा इश्यू असं तुम्ही रागवले असते का? मग मी तुमच्या घरातलाच आहे, सो रागवू नका, असेच कायम सोबत राहा। आणि आजच्या शेतीच्या भागात आपण बघणार आहे, पाऊस पडल्यावर जमीन नरम झाली आणि तेव्हाची उकळ, त्यानंतर आपण चाललो आहे गुरववाडीत। म्हणजे ते आपले गुरव काका आहेत ना, आप्पा गेल्या वर्षी आपल्याला भात कापायला मदत केली, त्यांचं उकळून द्यायचं आहे आणि त्यांचं आधी भात पेरणार। आणि मग आजच्या भागात आपण आमचं वळीने तरवा कसा पेरतात, गादी वापा तो दाखवणार। गादी ऑलमोस्ट रेडी झाली आहे, फक्त कालच्या पावसामुळे जरा आता ऊन लागले तर कशी माती जरा सुकेल थोडीशी, म्हणजे आपल्याला वळीने तर भात कसं पेरायचं हे दाखवायला सोपं पडेल। सो चला आता जाऊया गुरववाडीत। आणि काय नाही, जमलं तर फोंड्याला जायला लागेल, कारण पेट्रोल आणि सिंधुदुर्गात कोरोना वाढतो यार खूप, म्हणजे रेड झोनमध्ये आल्यासारखं वाटतं आहे, आलाच ऑलमोस्ट। सो तुमचे पण नातेवाईक असतील त्यांना फोन करून सांगा की जास्त बाहेर फिरू नका, शेतात फिरा, फक्त शेतीच्या कामात फिरा, मेन सिटीमध्ये किंवा जास्त गर्दीमध्ये जाऊ नका। गेलात कुठे इमर्जन्सी असेल तर मास्क वापरा। समोर बघताय तो आदू आहे, त्याचं वय ऑलमोस्ट 21 असेल, 21-22, माझ्यापेक्षा तर लहानच आहे। आणि ही त्याच्या पप्पांची बैलजोडी, म्हणजे त्याच्या घरची, आणि या बैलजोडीला जेमतेम 12 किती वर्ष झाली रे या जोडीला, किती वर्ष झाली या जोडीला? 15 झाली आहेत, आणि ते गेली 15 ह्याच बैलजोडीने शेती करतात। हा एक कोपरा, हा एक कोपरा, तो पुढचं म्हणजे हा एकच कोपरा आहे, इथे तरवा पेरला आहे आणि इथेच इकडचं तरवा काढून इथेच लावणार, तो वरचे 4 हे असे त्यांचे कोपरे आहेत। सो फरेचा पॉवर टेलर आपण शेतात नेऊन दिला, कारण त्यांच्या वाटा खूपच खराब आहेत, आणि इथून पॉवर टेलर नेताना कमीत कमी 3 तर हवेच, 2 पुढे 1 पाठी, नाहीतर मग पाय घसरून पडायची लक्षणं दे। फरेला म्हटलं तू इथे कर, मी तिकडे करतो, आणि सोबतच यार एक छोटंसं वेल्डिंगचं काम पण आहे। आता दादा जर पॉवर टेलर शेते थांबला तर मी आणि पप्पा वेल्डिंगला जाणार। तर या बाजूला एक कोपरा ह्या आप्पांचा आमच्या पप्पांनी व्यवस्थित उकळून दिला आहे, आणि आता दाळ धूळ घालतोय। ते बघा आप्पा आता भात पेरायला घेत आहेत, आणि आप्पांचं हे इकडचं भात पेरून झालं तर आम्हाला हे सगळं उकळायचं असतं, ते सगळे कोपरे आणि ह्या साईडचे सगळे कोपरे, आणि मग त्या साईडला आता साईल तिथे थांबलाय, त्याच्या पॉवर टेलरचं ऑइल बदलायचं आहे। आणि बिचारा आपला भाऊ नवीन आहे ना, सो थोडंसं माहीत नाही, तर माझी वाट बघतोय की मला ऑइल बदलून दे। सो आता साईलचं ऑइल बदलूया आणि मग फोंड्याला जाऊन आपलं पेट्रोल आणूया। आधुनिक शेतकरी एकदम अत्याधुनिक पद्धतीत झोपलाय। अरे ऊट वाढली किती आ काय कायला?
तर मित्रांनो, पॉवर टेलरबद्दल छोटीशी माहिती द्यायची होती. पॉवर टेलर हा तीन गोष्टींवर चालतो, गेअर ऑइल, इंजिन ऑइल आणि पेट्रोल. पेट्रोल तर आपल्याला संपल्यानंतर बदलायचं असतं, पण गेअर ऑइल आणि इंजिन ऑइल कधी बदलाल? तर इंजिन ऑइल आपल्याला 40 तासानंतर बदलायचं असतं आणि गेअर ऑइल आपल्याला 20 तासानंतर बदलायचं असतं. तर साऊथचे आपल्याला गेअर ऑइल बदलायचं आज आणि मग 40 तास झाल्यानंतर इंजिन ऑइल. सो आधी गेअर ऑइल कसं बदलतात आणि ते कुठून घालतात ते दाखवतो. ते कसं असतं म्हणजे वापरल्यानंतर ते कसं दिसतं आणि वापरायच्या आधी ते कसं असतं हे पण बघून घ्या, म्हणजे जेणेकरून नवीन पॉवर टेलर युजर्सना आणखीन थोडीफार माहिती मिळेल. हाच एवढाच हेतू आहे. या साईडला इथे हा नट निघालाय ना खालचा, हा आहे ह्या गिअर ऑइलचा नट. आणि इथे असतो ते इंजिन ऑइल जे कुठून बाहेर पडतं या साईडने, इथे इथे खाली आहे त्याचा नट, हे बघा इथून बाहेर पडतं. आणि हा जो डबा आहे हा इंजिन ऑइलचा आहे 2040. जर 2040 लक्षात राहत नसेल तर लाल कलर लक्षात ठेवा. आणि गिअर ऑइलचा नंबर असतो 90 नंबर. ते पिवळा कलरचं असतं आणि ते 1800 ml लागते इथे आणि इथे लागतं ते 750 ml. गिअर ऑइल 21 तासाने आणि हे 40 तासाने बदलायचं असतं. या बाजूला तेजसची आणि मयाच्या आईने तुझी पण आई होती का? हां, तर त्यांनी नारळाचं रस आणि शिरोळे न्हारीला आणलंय. कसली मजा आहे रे तुमची सगळ्यांची. सो आता आपली न्हारी तर झाली आणि आता चाल न्हारी. ऍक्च्युली मी घरून करून आलेलो पण काकींनी इथे ह्यांच्याबरोबर परत एकदा करायला लावली. हा पोट जरासं पॅक झाल्यासारखं वाटतंय. आणि आता चाललो आपण फोंड्याला. पत्याचं ऑइल आणायचं आहे, त्यानंतर साहिलचं आणि माझं पेट्रोल आणायचं आहे. तर इथे आपली भेंडीची वळ जी आपण लास्ट व्हिडिओत बघितलेली आणि आता जिथे जिथे भेंडी घातली ना त्याच्या त्याच्या बाजूला एक एक शेंगदाणा पण रोपणार आहे मी. म्हणजे एकाच जमिनीतून डबल फायदा. आणि मला अशी एक कमेंटसुद्धा आलेली, सो मी त्यावर विचार केला आणि म्हटलं नाही करून बघू आपण. आणि तिथे पप्पांनी होळीचा तरव्याची तयारी केली आहे, फक्त तरवा पेरायचा आहे म्हणून माती थोडीशी सुकायची वाट बघतोय. जर आजच्या दिवसात असंच होऊन लागलं तर ही माती 100% संध्याकाळी सुकेल आणि मग आम्ही तिथे पण भात पेरून घेऊ. सो आता आपण पेट्रोलचं कॅन घेतलंय, मास्क घेतलंय आणि त्यानंतर गाडीची चावी घेतली. आता चाललोय आपण फोंड्याला साहिल फुलपाखरासोबत. माझी वाट बघून बिचारा इथपर्यंत आला. कॅन कुठे आहे? ओके, चला जरा फोंडा फिरूया. जरा ना लय वेळ नाही लागणार, अर्ध्या तासात आपण येऊ रिटर्न. रस्ते छान झालेत आमचे. सो मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे फोंड्यातून घरी. पेट्रोल घेऊन गेलो आणि आज आपण पेरणार आहे काळा शिरगा आणि आजरा घनसाळ. जरा वेळ लागेल पण पेरूया. या बाजूला इथे पप्पांनी ज्या कालोळी करून ठेवलेल्या, पावसामुळे ती बसकन जरा बसली, म्हणजे माती खाली बसली. तर माती आता विस्कटून घेतली आहे आणि आता त्यात ओळीने भात कसं पेरतात ते दाखवतो. कारण आपल्याला काळा जिरगा आणि आजरा घनसाळ हे भात पण वाड्याकडे तसंच पेरायचं आहे. आणि त्याच्या बाजूला ही आपली भेंडी, ह्याच्यावर मला गवत टाकायचं आहे. पण आजी म्हणाली आधी कोंब येऊ दे मग गवत घाल, म्हणजे माती तेवढी वाहणार नाही नंतर. तर इथे होळी पाडून भात पेरून घेतला आहे आणि आता दादा ह्या होळी बुजवतोय, म्हणजे माती वर येईल आणि भात खाली जाईल. होळीचा तरवा काढायला सोपा ना दादा? एकदम हलका येतो.
आणि काडी पण निर्मळ येते, निर्मळ येत, लय खाली पण जायत नाही, जाड काडी येणार. बरोबर. तू आता आमच्याकडे जेव. बिचारे आमचे पप्पा एक वळच केली, एक दोन तीन आणि ती छोटीशी सव्वा तीन तेवढी राहिली आहे, ही एक पूर्ण झाली आहे फक्त. आणि या बाजूला इथे समोरून पाऊस येते, बारीक बारीक झिलकाट सुरू झाला, तर पप्पा बोलले की मी भात घेऊन पुढे जाते, कारण अशा झिलकाटात भात पेरू शकत नाही, पूर्ण सुकं सडसडीत पाहिजे तेव्हा आपल्याला गोटा पेरता येतो. सो आता पाऊस गेल्यानंतर पुन्हा येतील. आणि ह्या बाजूला पॉवर टेलर संघटना यशराजचे मालक, आणि ते बघा तिकडे काय झालं त्यांचं, काय टाइमपास काय झालं तुझं? काय नाही, पाऊस पडता मजा येत. हा पाऊस पडता मजा येत. तू काय मोर आहेस? नासा. ओ ये. त्या बाजूला साहिल आणि विवेक आणि मया यांना थोडीशी मदत केली, मेरेकडची सगळे लाईन मारून दिली पॉवर टेलरने. सगळे हात दुखतात खूप आणि मुलं नवीन आहेत त्यामुळे त्यांचे तर खूपच दुखतात. आणि इथे आपला सकाळपासून मिसिंग असलेला लाडका मित्र प्रथमेश दादा पाडावे डोळ्यात काळजी करून घेतला ना, नाही बरो लाल आपण जरासं नरम पण आहे मित्र आपलं, मास्की गेली. तुझ्या डोळ्यात कशी गेली? काय माहिती, राग असतो लोक तरी आखो मी डूब गई वो है ना. तर मित्रांनो, या बाजूला आपला जो पेरायचा तरवा आहे म्हणजे जिथे आपण आता हे जे भात आणलंय, कुठे गेलं रे? हां, त्या साईडला ठेवलं आहे. आजरा घनसा आणि काळा जिरगा ते आपण इथे वळीवर पेरणार आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ही प्रोसेस होती की लास्ट टाईम जसं आपण भाजलेला कोपरा साफ केलेला तसं आपल्याला हे साफ करायचं होतं. सो आमच्या मते हे बऱ्यापैकी साफ झालं आहे. सो पत्या आणि मी तो कोपरा साफ करून घेतला आहे, म्हणजे मी झाडत होतो, पत्या ओढत होता, त्यानंतर पत्या झाडत होता, मी ओढत होतो, आणि त्या ओढाओढीसमोर हे काटे लागले आहेत. हा, करंदीचे काटे लागले रे. तर आता सुरुवात करूया नांगरायला. पहिली नांगरणी कशी असते, दुसरी नांगरणी कशी असते तुम्हाला माहीतच असेल, नसेल माहिती तर सांगतो. पहिलं आपण उकळून घेणार, त्यानंतर आपण दुडून घेणार. आता उकळ आणि दूड आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओतून सांगितलेलं, आज पुन्हा सांगूया. आणि त्यानंतर वळ कशी करतात, तोपर्यंत वळ स्पेशलिस्ट साहिल दादा रासम येत आहेत. तर मी हा फाळीचा कोपरा ह्यासाठी निवडला नवीन बियाणांना, कारण माझ्या पंजोबांची ही आवडती फाळी होती आणि ते कोणतंही नवीन बियाणं करताना इथे ट्राय करूया असं म्हणायचे, कारण त्यांच्यासाठी हा लकी कोपरा असावा. तर आज पंजोबांचा आशीर्वाद घेतो आणि आजरा घनसाळ आणि काळा जिरगाला सुरुवात करतो. तुमच्या सगळ्यांचे पण आशीर्वाद असू द्या नवीन बियाणाला. आमच्या इथे तरी पहिल्यांदाच करतो आहे, होप सो. स्वामींची कृपा, जय पावणादेवी.
तर मित्रांनो, आता ही सरळ रेष जी दिसते याला उकळ म्हणतात. आता ही अशी फिरवली ना आपण, म्हणजे असं आता पावडेला फिरवला की ती होणार दूड. म्हणजे आता ही माती आपली खणून झाली, आता ही बारीक सारीक ढिगळं दिसत आहेत ना, ती ह्या दूडला फुटणार सगळी आणि संपूर्ण माती अशी पावडरसारखी होणार. म्हणजे आपल्याला वळ करताना कुठे जसं ढिकळ नाही भेटणार, संपूर्ण पावडर होईल. बरोबर ना शेठ? तर गादी बाबा करताना आपल्याला ही जी लाईन आता आहे ना, या लाईनीची ही माती अशी ओढून घ्यायची आहे आणि जेवढी आपल्याला वळ करायची चारही साईडने तेवढी माती आधी वळून घ्यायची आणि मग लेवल करायची. धूळ घालून झाली आहे संपूर्ण आणि माती बघू शकता किती बारीक झाली आहे. आणि या साईडला विवेक बिचारा मत्तीला आला आहे, साहिल पण येईल आता आणि मग वळ कशी होते ते दाखवतो. एका बाजूने इथे भात पेरत जायचं आणि दुसऱ्या बाजूने जी माती आपण वर केली आहे ती अशी ढापत यायची. म्हणजे पूर्वी जसा गुटा फिरवायची त्यापेक्षा हे सोपं, जेणेकरून तांदूळ जास्त आत नाही जात आणि तरवा काढताना हलका निघतो. तर ऑलमोस्ट सव्वा दोन वळ ना, अडीच वळ आमचा काळा जिरगा पुरला 1 किलो आणि बऱ्यापैकी आम्ही सगळ्यांनी हे काम केलंय. अय गो बापरे, कुठला आवडते वेळेला. सो मित्रांनो, काळा जिरगाचा मुहूर्त तर लागला, 1 किलो काळा जिरगा भात संपूर्ण पेरून झालाय. आता राहिलंय ते फक्त आजरा घनसा, त्याचा मुहूर्त कदाचित उद्या लावू. कारण आता आमच्या घराकडे जी पप्पांनी वळ केलेली तिचं एकत्र पेरणं गरजेचं आहे. कारण आज एक पेरलं आणि उद्या थोडंसं पेरलं तर तरवा पाठीपुढे होतो आणि मग भात कापताना त्याचे परिणाम दिसतात, त्यामुळे ते आजच पेरणं गरजेचं आहे. सो मित्रांनो, आत्ताच आपण पोचलो आहे घरी. आता थोडंसं जेवतो, मग आराम करतो आणि मग पुन्हा एकदा तुमच्यासमोर येतो आणि तुम्हाला ज्या ज्या भात जी जी भातं पेरले त्यांची थोडीशी माहिती देतो. पावर धमाल झालं आहे, त्यात ऊन खूप आहे. सो मित्रांनो, आता आपलं पोटभर जेवण तर झालं आहे आणि जरा बरं वाटतंय, मगासपेक्षा तरी खूप बेटर फील होतं आहे. आणि जेवल्या जेवल्या लगेच निघालोय आपण, कारण तिथे पत्या एकटं आहे. पत्याची मदत करूया, जरा पत्याला हेल्प केली की त्यानंतर मग आपण खेळायला जाऊया आणि खेळून झाल्यानंतर मग व्हिडिओ एडिट करून रात्री तुमच्या भेटी घेऊया. फक्त लाईक केला नसेल तर करून घ्या. केलं काय? थँक्यू. तरी ते भन्नाट शेतकरी कॅप बीप घालून अगदी. ओहो आई नमस्कार, काय मजा आहे नुसती, कधी होणार आई? आजच्या दिवसात होईल? बाबून मदत केल्यानंतर होत. आईच्या मत्तीला इथे पप्पा आहेत, बाबू आहे आणि आता त्या दोनच होळी आणि ही एक होळ पटकन होईल पेरून ते. एवढ्या का वेळ नाही लागत, 4-5 जण लागले की पत्तो थाय पेळ वाटतो बिचारो पावडेलर चालून म्हणून जाते. आणि ढग तर आ हा हा हा, एक नंबर वा. सो आता हा पूर्ण कोपरा झाला आणि तो जरासा राहिला आहे.
तिथं पेट्रोल संपलं आणि काम अडलं. आता फोंड्याला जायला लागेल पेट्रोल संपल्यामुळे. ठीक आहे, तेवढ्याच पत्याला पण आराम. तर मित्रांनो, असा होता आजचा शेती विशेष भाग. आय होप तुम्हाला हे सगळे शेतीचे व्हिडिओज आवडत असतील. कमेंट करून नक्की कळवा. आणि काळा जिरगा भात पहिल्यांदाच पेरला आहे गावात कोणीतरी, सो खूप एक्साइटमेंट आहे की त्याची त्याचा तरवा कसा येतो, त्यानंतर त्याची वाढ कशी होते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि शेतीच्या वेळी दमायला तर होतं, शरीर दमतं कधी कधी, पण मन नाही थकत कारण आवड आहे शेतीची. आय होप तुम्ही सगळे पण पुढच्या वर्षी, जसं मी रोज सांगतो की एक कोपरात नक्की कराल, आणि आपल्या गोष्ट कोकणातली पेजवर तुमची शेतीचे फोटो काढून आम्हाला टॅग कराल. व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा कशी होती. चॅनल नवीन असेल तर लाल कलरचं बटन सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.